सबस्क्राइब करा जनवार्ता न्यूज चॅनलला, बेल आयकॉनवर क्लिक करून लेटेस्ट न्यूज बघा. पुण्यातील एका प्रसिद्ध रुग्णालयात गंभीर आजाराने ग्रस्त असलेल्या महिला रुग्णावर उपचार करण्यासाठी चक्क डॉक्टरांनीच मांत्रिकाला बोलून जादूटोना केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यामध्ये संबंधित महिला रुग्णाचा काल पहाटे मृत्यू झाला. दरम्यान या मांत्रिकाला डॉक्टरने बोलावले होते की रुग्णाच्या नातेवाईकांनी, याविषयी अजून ठोस माहिती मिळालेली नाही. संध्या सोनावणे असे या महिलेचे नाव आहे. छातीत दुधाची गाठ झाल्याने सोनावणे यांच्यावर उपचार सुरू होते. त्यासाठी त्यांना दीनानाथ रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. या ठिकाणी डॉक्टरांनीच मांत्रिकाला बोलावून सोनावणे यांच्यावर जादूटोना केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. तत्पूर्वी सोनावणे यांच्यावर स्वारगेट येथील एका रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते. हा सर्व प्रकार शिवसेनेचे शहर संघटक सचिन तावरे यांच्यापर्यंत गेल्यानंतर उघडकीस आला. दरम्यान सोनावणे यांच्यावर चुकीच्या पद्धतीने शस्त्रक्रिया झाली, त्यात रक्तस्राव झाला आणि त्यांना जीव गमवावा लागला असा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला आहे. आता या मांत्रिकाला नातेवाईकांनी बोलावले की डॉक्टरांनी, याचा तपास लागल्यानंतर याबाबत सत्य उजेडात येईल.